गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणींना केवळ 1,500 रुपये असा सवाल ठाकरेंनी केलाय. लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. तर सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना 1,500 ची किंमत करणार नाही. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर फडणवीसांनी पलटवार केलाय. योजनेला नावं ठेवणाऱ्यांना लाडक्या बहिणी उत्तर देतील असंही फडणवीसांनी म्हटलंय. आता ती नवीन योजना आणले लाडकी बहीण, गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त 1,500. मग काय करायचं, काय गद्दारी करायची आम्ही? म्हणजे गद्दारांना तुम्ही भरभरून देताय आणि आणखीन देण्यासाठी पुन्हा मतांसाठी लाच देऊन आम्हाला मतं द्या, म्हणजे पुन्हा आम्ही तुमच्या डोक्यावर बसतो आणि बसलो की तुम्हाला आम्ही बेघर करतो. आता हे लोक आम्हाला विचारतात 1,500 रुपयात काय होणार. सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे पैदा झाले त्यांना 1,500 रुपयाची किंमत समजू शकत नाही. अरे तुम्ही तर कालपर्यंत काहीच दिलं नाही आणि आता आम्ही देतो, तर त्याला नावं ठेवायला हे लोक निघाले. याला उत्तर आमच्या लाडक्या बहिणीच देतील.